मीरा भाईंदर मध्ये पाणीपट्टी दरात वाढ करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला आता सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा होईल. महापालिकेने त्यासाठी अधिकचा खर्च करणार आहे, त्यामुळे घरगुती वापरासाठीच्या पाण्यावर 23% तर औद्योगिक वापरासाठी 30% दरवाढ करण्यात आली आहे. पावसाळा 2 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी 78 कोटींचा खर्च केला जाईल, त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अन्नानपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. हनुमान जयंतीनिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं गौतमीऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटील हिचा कार्यक्रम झाला, त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोंदी गॅस्ट्रिन. अयोध्येत तयार होत असलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या खांबावर बीम टाकायला सुरुवात झाली आहे. बीम टाकल्यानंतर त्यावर छत टाकण्यात येईल. पुढच्या वर्षी मकर संक्रांतीवेळी मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम विराजमान होतील, त्यामुळे मंदिर निर्मितीच्या कामांना वेग येईल. कोल्हापुरात अंबाबाई देवीचा रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रथाची पूजा केल्यानंतर देवीचा रथ प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई देवीनगर प्रदक्षिणेसाठी मंदिरात बाहेर पडते. यानिमित्त भाविकांनी प्रदक्षिणा मार्ग फुलं आणि रांगोळ्यांनी सजवला. पुणे जिल्ह्यातील सणसवाडी इथे काळभैरवनाथाची यात्रा सुरू आहे. यानिमित्त मंदिर गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांसह विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलाय. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यात्रोत्सवात छबिन्यासह बैलगाडा शर्यतीचंही आयोजन केलंय. सोलापूरच्या मोहोळमध्ये जाकाराया महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. या यात्रेसाठी बिरोबा आणि महालिंगरायाच्या पालख्यांचं आगमन झालंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.